मनोजी हेच विचारायचं आहे मला, तुम्ही या निलडोचे उपसरपंच आहे, गावामध्ये कोणत्या अशा मुख्य समस्या पाहिले ज्या इथे पूर्ण करणार आहे आणि इन फ्युचरमध्ये विकासाला घेऊन काय प्लॅन आहे आता? आमच्या गावामध्ये सर्वात मोठी समस्या पाणीची आहे ना, त्याच्यासाठी आम्ही मेघे साहेबापाशी 2 वर्ष अगोदर गेलो होतो, त्यांना आम्हाला 44 कोटीची योजना मंजूर करून आणलेली आहे ना, ते आमच्या एरियामध्ये 9-9, 10-10 दिवस पाणी येत नाही, सगळ्यात मोठा त्रास पाणीचा आहे, वरतून गावामध्ये नाली रोड अर्धीहून जास्त काम झालेलं आहे, अजून MIDC मध्ये जी बेरोजगारी आहे आमच्या एरियाची, तर आता जे कंपन्या नवीन नवीन सुरू होत आहे तिथं ग्रामपंचायत सरपंच मॅडम मी आमचे ग्रामपंचायत सदस्य जाऊन तिथं भेट देऊ, आमच्या एरियाचे जे बेरोजगार मजदूर आहे मुलं आहे त्यांना रोजगार मिळाला पाहिजे, हे सर्व आम्ही करणार. रस्ते आणि इलेक्ट्रिसिटी एक मुख्य समस्या असते गावामध्ये, काय फोकस राहणार आहे? आमच्या इथं रस्ते नालीची तेवढं हे नाही आहे, सर्वात जास्त त्रास आम्हाला फक्त पाण्याची आहे, कारण का आम्हाला 3 महिने झाले वेणा डॅम मधून जो पाणी मिळत होता तो पाणी बंद झालेला आहे. आता आम्ही मागणी केली आहे MIDC ला 50 AVM च्या कनेक्शनसाठी, आणि आम्ही पंचायत समितीला मागणी केली आहे का आमच्या इथं टँकर दररोजचे 15-23 टँकर मिळावे म्हणून प्रोसिजर चालू आहे. मनोजी, गाव स्वच्छ सुंदर राहावे यासाठी काय अभियान राहणार आहे आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून काय अवेअरनेस आहे? आरोग्याचं म्हटलं म्हणजे सर कसं आहे, आमच्या एरियामध्ये साफसफाई तर चालूच आहे, लेकिन फवारणी अजून आमचे आपण दुवा नाही मारत फॉग मशीन आहे आमच्याकडे, त्याचेही आम्ही हप्त्यातून 1-2 वेळा करतो, बाकी दुसरं काही नाही. अजून आमच्या इकडे जे नाले आहे तिथं सगळ्यात मोठा त्रास हे आहे नाल्याचा, काही तिथं सुरक्षा भिंत असणं आवश्यक आहे, कारण का पावसाळ्यामध्ये आमच्या एरियामध्ये माहित आहे का कमीत कमी 1.5 फीट पाणी येतो. 15 कचराकुंड्याची वगैरे व्यवस्था केली आहे का? कचरा नाही केलेली नाही आहे तशी, लेकिन आम्ही करणार आहोत. गावातला जो कचरा आहे त्याची काय व्यवस्था केली आहे विल्हेवाट? आता विल्हेवाट म्हणजे कसं आहे, असं कुंड बनवलेले आहे आम्ही तिकडे टाकतो MIDC जागेमध्ये. ग्रामपंचायतीमार्फत नरेगा आणि बचत गट मार्फत काही बेरोजगारांसाठी प्लॅन्स आहे का? असे प्लॅन आहे, ते आता माहित आहे का सचिव साहेब मागं सांगितले आहे 10% मधून जे बचत गट आहे त्यांना काही जे आरक्षण द्यायचं आहे ते मागं सांगितलेलं होतं. नरेगाचं तर आपली तर चालूच आहे ना. ठीक आहे मनोजी, खूप खूप धन्यवाद.